निस्वार्थी कार्यकर्ती हीच माझी शक्ती, अशोक कुमार असोदे यांची प्रतिक्रिया. क्रांतिरथ सोहळ्याची पूर्वतयारी बैठक संपन्न. निप्पाणी व निप्पाणी परिसरामध्ये गेल्या 3 दशकापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना निस्वार्थी कार्यकर्त्यांनी दिलेली साथ हीच माझी शक्ती असल्याचे मत दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे यांनी व्यक्त केले. निप्पाणी व निप्पाणी परिसरामध्ये गेल्या 3 दशकांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना निस्वार्थी कार्यकर्त्यांनी दिलेली साथ हीच माझी शक्ती असल्याचे मत दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे यांनी व्यक्त केले. ते निप्पाणी येथे आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मोहन घस्ते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आली. कपिल कांबळे यांनी बौद्ध वंदना गायली. पुढे बोलताना असोदे म्हणाले, बेळगाव जिल्ह्यामध्ये दलित बहुजन समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचार निवारणासाठी माझी गेल्या 3 दशकातील धडपड पाहून व होणारी गैरसोय लक्षात घेऊन जिल्ह्याचे नेते रमेशना जारकीहोळी यांच्या हस्ते 4-चाकी वाहन क्रांतिरथ प्रदान कार्यक्रम करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील 10 ते 15 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी सामाजिक न्याय परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे. यावेळी या कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये प्रकाश मैलाके, MB बाळनाईक, सुनील शेवाळे, MS कांबळे, अजित पोळ, सुधाकर माने, विजय गोरे, सुनील कुमार असोदे, किसन दावने, प्रमोद कांबळे, शरद कांबळे, अजय माने, अनिल मसाळे, सुरेश कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमात संजय माने, विजय कांबळे, संतकुमार मधाळे, परशुराम कांबळे, विनोद शास्त्री, कृष्णात शेवाळे, बाबासाहेब वराळे, युवराज कट्टी, सचिन शिंदे, देवदास फफे, नंदू भोसले, बजरंग शिंदे, किरण शिंदे, विक्रम मिस्त्री, सुशील कोरे, अनिल नाईक, सुशांत खराडे, संदीप कांबळे, रमेश मधाळे, विनोद डिंगरे, निखिल सूर्यवंशी, श्रावण चौगुले, बाळू माने, भिकाजी कांबळे, बाबू माने, सुकुमार थरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.